पिढीसाठी प्रॉपर्टी कमवून ठेवू नका. कमवायची दानत कमवायची ताकद त्याच्यामध्ये निर्माण करा. तुम्ही लाखो रुपये कमवून ठेवा, पोरग नालायक निघलं तर काय करते, दोन दिवसात उडून टाकते. पण तेच जर कमवण्याची लायकी निर्माण केली तर आयुष्यभर पुरेल. ही प्रॉपर्टी आहे, त्याला कमवण्याची ताकद त्याच्या मनगटात निर्माण करणं. येणाऱ्या पिढीसाठी काय द्यायचं हा प्रश्न सुद्धा तुम्हाला मला पडू नये. येणाऱ्या पिढीसाठी काय द्यायचं? तुकोबांची गाथा आणि ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी. ही जर नातवाच्या पोराच्या हातात दिली ना, दुसरं काही द्यायची गरज नाही. मी म्हणत नाही पैसे कमवू नका. धर्म अर्थ काम आणि मोक्ष चार पुरुषार्थ सांगितलेत, त्यातला अर्थ सुद्धा पुरुषार्थ आहे. पण आमचे वडील सांगतात, वाईट मार्गानं मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत, हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत. जे कमवायचं ते कष्टानं कमवायचं, जे कमवायचं ते प्रामाणिकपणे कमवायचं. आणि मला वाटतं हा विचार या साधू संतांकडनं घेऊन आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला देता आला ना तरी सुद्धा खूप झालं. खेड्यापाड्यात अजून वातावरण बरं आहे, काकडा होतो, हरिपाठ होतो, कधीतरी कीर्तन प्रवचनाला नातवाला घेऊन जातात आजोबा. आमच्या आजोबा आम्हाला घेऊन जायचे कीर्तनाला, आणि तिथं जाऊन गोधडी टाकून झोपायचं नाही. घरी आल्यावर विचारायचे, महाराजांनी कोणता अभंग घेतला होता? डोळे चोळत चोळत कोण आम्ही अभंग लक्षात ठेवायचो. अरे घरी गेल्यावर विचारल्यावर सांगता आला पाहिजे. पोराला जवळ घ्या, त्याला सांगा राम असा होता, त्याला सांगा कृष्ण असा होता, त्याला सांगा छत्रपती शिवाजीराजे काय, त्याला सांगा छत्रपती संभाजीराजे काय. आयुष्यात जर संघर्षाची वेळ आली तर डगमगू नको. हे सांगण्यासाठी इतिहासाची पानं चाळावी लागतील, हे सांगावं लागेल पोरांना. 10-10, 12-12 वर्षाची पोरं आत्महत्या करायला लागली का? आम्ही त्यांचे खिसे मोठे केले पण त्यांचं मन मात्र खंबीर करू शकलो नाही. सांगा त्यांना आपला इतिहास काय, ज्ञानोबा कोणत्या परिस्थितीतनं गेले, काय दुःख सहन केलं, सांगावं लागेल पोरांना. दोन दिवस लेकराला जर घरी ठेवून कुठे प्रवासाला बाहेर आलो तर आपल्याला करमत नाही. आपलं लेकरू कुठं शाळा कॉलेजला बाहेर जायचं म्हटलं तर काळजावर दगड ठेवावा लागतो. कोवळ्या वयात आई वडील निघून गेले. काय वय होतं ज्ञानोबांचं, काय वय होतं मुक्ताईचं, काय वय होतं निवृत्ती सोपान काका. या वयात आई वडिलांनी निघून जाणं आणि ते दुःख सहन करणं, बरं कुणी सहानुभूती दाखवली या लेकरांना? कुणी कुणी म्हणून नाही.